तुमचं नाव? विनायक सांगते. कुठे आले? मी नाशिक एस एन टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर. इयर? 30 B फायनल. ब्रांच? इलेक्ट्रिक. ग्रुप ग्रुप मधले अजून बाकीचे नाव? सेम प्रमोद हेगडे, परेश वडनेरे, अजून विलास महाकालकर आणि विजय पवार. प्रोजेक्ट नाव पी एल सी बेस डिस्ट्रीब्युशन ऑटोमेशन बाय युझिंग पी एल सी स्टार्ट. आयडिया जनरली आता डिस्ट्रीब्युशनमध्ये लागलं खूप मोठ्या प्रमाणावर लॉसेस होते. जर हे लॉसेस आपण मिनिमाइज केलं तर करोडो रुपयामध्ये लॉसेस होतो. जर हे इलेक्ट्रिसिटी वाचवली आपण, जर रिलायबली उत्तम प्रकारे यूज केला त्या इलेक्ट्रिसिटीचा, तर आपण ही सिस्टम लॉसेस तर वाचतील आणि कस्टमरला सॅटिस्फॅक्ट करू शकतो. जो ग्राहक आहे, मेन ग्राहक ज्यालापर्यंत आपल्याला इलेक्ट्रिसिटी पोहोचवायची असते, तर ती इलेक्ट्रिसिटी चांगल्या उत्तम क्वालिटीची असणं आवश्यक आहे. कारण त्याचं ऑपरेशन जे इक्विपमेंट्स आहे ते उत्तम प्रकारे झालं पाहिजे आणि रिलायबल ऑपरेशन असलं पाहिजे. आणि जी काही सिस्टम आहे ती जी मेन इम्प्लिमेंटेड सिस्टम आहे ती इफिशियंटली वर्क कसे करेल. ऑटोमेशन केलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत फॉल्ट डिटेक्ट केले जातील, त्याच्यामुळे ती सिस्टम अजून चांगल्या प्रकारे काम केले जाईल, लॉसेस कमी केले जातील आणि कस्टमर सॅटिस्फाईड. आणि त्याचं वर्किंग सांगा. याच्यामध्ये आम्ही मॉडेलसाठी दोन झोन दाखवले, एक झोन 1 आणि झोन 2. तर झोन 2 मध्ये लोड म्हणून कन्सिडर केलेलं आहे. तर ह्याच्यामधला करंट किती फ्लो होईल हे करण्यासाठी दोन करंट सेन्सर म्हणून यूज केले. एक दोन करंट ट्रान्सफॉर्मर, एक करंट ट्रान्सफॉर्मर 1, करंट ट्रान्सफॉर्मर 2, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी एक पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. इथे एक रिले सर्किट यूज केलेलं आहे. हे रिले सर्किट थ्रू मी ही लाईन कनेक्टेड केलेली आहे. दुसरं एक पी एल सी आणि स्काडा, याच्यामध्ये एक स्काडा सॉफ्टवेअर म्हणून यूज केलेला आहे आणि हा पी एल सी प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर यूज केलेला आहे. ज्याच्यामध्ये मी प्रोग्रामिंग करतो आणि जे रिक्वायर अमाऊंट आहे, जसं जे व्होल्टेज किती अमाऊंटमध्ये पाहिजे, करंट किती अमाऊंट पाहिजे, जे आता ऑपरेटिंग होतं, स्पेसिफिक ऑपरेटिंग होतं इक्विपमेंटचं, त्यांना आवश्यक असणारे रेटेड जे पॅरामीटर आहे ते मी ह्याच्यामध्ये फीड केलेले असतात. त्याच्यामध्ये सर्व फीड केलेला डेटा असतो आणि त्याच्याप्रमाणे हे काम केलं जातं. रायटोपली ह्या प्रोजेक्टचा उद्देश आहे की आम्हाला जी डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ते अधिक रिलायबल, इकॉनॉमिकल फ्री बनवण्यासाठी ॲटोमॅटिक बनवले, जेणेकरून ॲटोमेशन केलं जाईल, जेणेकरून ही सिस्टम उत्तम प्रकारे आपली जी अवेलेबल पॉवर आहे ती चांगल्या चांगल्या प्रकारे कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड करतो. ॲप्लिकेशन आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये. डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये ॲटोमेशन केलं तर पूर्ण ग्राहक व्यवस्थितप्रमाणे एमएसईबीच्या कंपनीवर किंवा जी काही कंपनी आहे, इलेक्ट्रिसिटीएल जी काही टाटा पॉवर आहे, रिलायन्स आहे, ज्या कंपन्या डिस्ट्रीब्युशन लेवलमध्ये आहेत त्या उत्तम प्रकारे कस्टमरला सप्लाय प्रोव्हाइड करू शकतात. मॅनपॉवर तर कमी होईलच, पण त्याचबरोबर क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. क्वालिटी ब्रेकडाऊन टाईम रिड्यूस होईल, रिलायबल सिस्टमचे इफिशियन्सी अधिक वाढेल. ह्याच्यासाठी खर्च फक्त 10,000 रुपये खर्च आला आहे. त्याच्यामध्ये फक्त पी एल सीची कॉस्ट अधिक आहे, बाकी सेन्सर वगैरे जे मॉडेल त्याची कॉस्ट कमी. फिल्टर कपॅसिटर फिल्टर म्हणजे रेक्टिफायर नाही. याच्यामध्ये फक्त जसं जसं इम्प्लिमेंट करतात, करंट सोर्स व्होल्टेज सोर्स म्हणजे ज्या लाईन आहे त्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज सोर्स इम्प्लिमेंटेड करायचं. ज्याप्रमाणे आपलं तिथं डिस्ट्रीब्युशन लेवलवर वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट आहेत. पॉवर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करावा लागतो. त्याचबरोबर व्होल्टेज लेवल करायचे असेल तर ते व्होल्टेज म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं टॅप चेंजिंग करावं लागतं, किंवा फॉल्ट डिटेक्ट करायचं असेल तर डिटेक्टर लावावं लागतात. मग जे जे रिक्वायर्ड इक्विपमेंट आहेत ते तिथं मी इन्स्टॉल करायचं आणि त्यांना फक्त प्रोग्रामिंग थ्रू कनेक्ट करायचं. सो बेसिकली ह्याच्यातले हे जे तुम्ही आता वापरले त्याच्याच त्याच इन्स्ट्रुमेंटची पॉवर वाढवणं, दॅट्स ऑल. पॉवर वाढवणं किंवा हे वाढवणं आणि ऍप्लिकेशननुसार ते इन्क्रीज झालं, दॅट्स ऑल. म्हणजे बाकी नाही तर ह्याच्यामध्ये काही ॲडिशन किंवा मॉडिफिकेशन करायला लागणार नाही ह्याच्यामध्ये, फक्त त्यांचं साईज एक्सपान्शन. फक्त मी तिथं रिक्वायरमेंटनुसार तिथं फक्त जे मोठ्या पॉवरचे असतील काय वर्किंग करणार. आणि प्लीज एक्सप्लेन करा. मॅन्युअली ऑपरेट ऑटोमॅटिकली इकडचं लोड वाढला ना तर ते तिकडून कंड हे होईल. ओके ओके ओके. ऑटोमॅटिकली हे दोन झोन आहेत. जर लोड व्हेरिएशन झालं, फॉल्ट झाला कुठे, तर हे ऑटोमॅटिकली पी एल सी थ्रू हे कट ऑफ करून देईल, लाईन आयसोलेटेड करून देईल. ओके. पण ज्यावेळी आपल्याला मॅन्युअली हे ऑपरेशन म्हणजे एखादा बायपास करत असेल किंवा स्टॉप करत असेल ऑपरेशन,
तर आपण डायरेक्टली मॅन्युअली सुद्धा ते कंट्रोल करू. जर ॲक्च्युली रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणजे इकडे 14 एम्पियर करंट आहे, 27 एम्पियर करंट आहे आणि वरती टोटल एम्पियर करंट दाखवलं, त्याच्या अक्रॉस तो व्होल्टेज दाखवलं, म्हणजे प्रेझेंटली स्टेटस, सध्याच्या प्रेझेंट स्टेटसमध्ये प्रत्येक गोष्टीचा स्टेटस मी तिथं पोहोच करून. तुम्ही याचा म्हणजे पेटंट सॅच विचार केला आहे काय? विचारतो सिरियसली सर, येतं एम एस ई बीच्या पुढे लोकांना प्रोजेक्ट कमर्शियल आता लोक येतील इकडे त्यांच्या पुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्ही सिरियसली ऍज अ पेटंट म्हणून विचार केला का? कारण ही तेवढी वर्थ आयडिया आहे. आणि जर ह्याला कमर्शियलाइज करायचं असेल तर नियर अबाउट खर्च किती लागेल? ऍप्लिकेशन पॉइंट वर डिपेंड आहे, किती तर ती कशा प्रकारे युज करणार, किती लेवल वर ते युज करणार आहे त्याच्यावर तो डिपेंड. थँक्यू.